टेन्थ सायन्स मध्ये आज आपण पार्ट टू चा फोर्थ चैप्टर चालू करत आहोत, एनवायरमेंटल मैनेजमेंट। टाका धड्याचं नाव, टाका एनवायरमेंटल मैनेजमेंट। याच्यामध्ये तो कॅन यू रिकॉल थिंक अँड आन्सर सगळा भाग वगळलेला आहे। तो आता इकोसिस्टीम अ रिवाइव, इकोसिस्टीम म्हणजे ही परिसंस्था एक पूर्णपणे, म्हणजे एकावर एक डिपेंड राहतात, बरोबर, त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो। ते आता तुमच्या लक्षात येईल, बघा, इकोसिस्टीम इज फॉर्मड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन विथ इच अदर। बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे जैविक आणि अजैविक घटक, यांच्यामध्ये असणाऱ्या इंटरॅक्शन म्हणजेच इकोसिस्टीम। ईच फॅक्टर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम। प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट, हर्बिवर्स लाईक डियर, गोट्स, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल एटसेट्रा फीडिंग अपॉन द प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट। प्रिडेटर्स लाईक लायन, टायगर, विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवर्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट। अ क्वेश्चन मे अराइज इन अवर माइंड दॅट वेदर द कॅटरपिलर्स फाउंड इन नेचर ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन अ फिल्थी प्लेसेस, टर्माइट्स, इन्सेक्ट प्रेझेंट इन डंग आर रिअली यूजफुल, हाव एवर दोज ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट, दो दे आर डर्टी दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द इन्व्हायरमेंट। इट मीन्स दॅट अवर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस, हेन्स वी शुड केअर फॉर ऑल दीज फॅक्टर। प्रत्येक फॅक्टर हा इम्पॉर्टंट आहे, त्या कन्सिडरेशनसाठी तो आपल्यासाठी घातक आहे। जे प्रोड्युसर्स आहेत, उत्पादक म्हणतो आपण त्यांना, म्हणजे शेतकरी थोडक्यात जे गवत वगैरे उत्पादन करतात, त्यांना खाणारे काही प्राणी आहेत हरीण वगैरे तेही महत्त्वाचे आहेत, त्यांना खाणारे लायन का बरं महत्त्वाचे आहेत, कारण ते त्यांची संख्या कमी करण्याचं काम करतात, बरोबर। ह्याच्यात एक एक्झाम्पल आहे, पॅडी क्रॉप म्हणजे तांदूळ जी आहे शेती, त्या पॅडी क्रॉपमध्ये काय असते जरा मराठीतून सांगतो ऐका नीट। पॅडी क्रॉप म्हणजे तांदूळ किंवा भाताची शेती म्हणा त्याला, नाकतोडा, त्याच्यानंतर बेडूक आणि साप असे चार इकोसिस्टीममधले फॅक्टर आहेत। ते पॅडी क्रॉप म्हणजे जे भाताची शेती आहे त्याला खाणारे कोण आहेत, तर नाकतोडा खातो त्याला, बरोबर आहे, त्याला ग्रासोपर्स म्हणतो आपण, त्याला नाकतोडा खातो। नाकतोड्याला कोण खातंय म्हणलं तर बेडकं खातात, आणि बेडकांना कोण खाते म्हणलं तर साप खात। ह्याच्यामधल्या कशामध्ये भी जर फरक पडला तर पूर्ण इकोसिस्टीम डिस्टर्ब होते। उदाहरणार्थ समजा बेडकांची संख्या कमी होऊन नाहीशी झाली तर काय फरक पडेल, ग्रासोपरची संख्या वाढेल, ज्याच्यामुळं त्या पॅडी क्रॉपची नासधूस जास्त प्रमाणात होईल, त्याचा इफेक्ट होईल, आणि सापांची संख्या कमी होईल, काबर कमी त्यांचं खाद्य बेड, म्हणजे इकोसिस्टीममध्ये प्रत्येक फॅक्टर महत्त्वाचा आहे, बरोबर आहे। त्यांनी देताना तिथं दिलेलं आहे डंग, शेणात पडलेले जे किडे आणि आळ्या असतात ते सुद्धा गरजेचे असतात, त्याच्याशिवाय खतच निर्मिती होत नाही, बरोबर आहे। आपण शेण वगैरे उकडण्यामध्ये टाकतो, त्याला कुजवतो, बरोबर आहे का,
तर प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये जो फॅक्टर आहे तो यूजफुलच आहे. काही वेळासाठी आपल्याला तो चुकीचा वाटतो पण तो 100% यूजफुल आहे. आलं का लक्षात? मग त्याच्यामध्ये काही टप्पे आहेत ते बघू. फक्त आता इकोसिस्टीमची डेफिनेशन लिहून घेऊ अगोदर. टाका हेडिंग इकोसिस्टीम. इकोसिस्टीम इज फॉर्मड बाय बायोटिक एंड अबायोटिक फैक्टर्स एंड देयर इंटरैक्शंस विथ ईच अदर. ते पेज नंबर 36 मध्ये सगळ्यात खाली कॅन यू रिकॉल आहे ना ते आहे. त्याच्यातला पहिला क्वेश्चन लिहून घ्या. विच आर डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इन फूड चेन. बघा कोणते कोणते ट्रॉपिक लेवल्स आहेत. बघा पहिला आहे प्रोड्यूसर. म्हणजे उत्पादक. जसं पॅडी क्रॉप म्हणलो ते कोण आहे? तो प्रोड्यूसर आहे. प्राइमरी कंज्युमर. म्हणजे त्याला खाणारा नाकतोडा ग्रास ओपर. सेकंडरी कंज्युमर. म्हणजे त्याला खाणारा बेडूक. टर्सरी कंज्युमर. त्याला खाणारा साप. टॉप और अपेक्स कंज्युमर. सापाला कोण खाते? आणि सिक्स आहे डिकॉम्पोजर. असे हे ट्रॉपिक लेवल्स आहेत. आत्ता मी घेतलेल्या उदाहरणावरूनच लक्षात घ्या. तिथं ते हे सुद्धा दिलेलं आहे बघा. तिथं सगळं चेनमध्ये तो प्रोड्युसर दिसतोय. गवत तयार झालेलं, त्याला खाणारा ग्रासोपर प्राइमरी कंज्युमर, त्याला खाणारा सेकंडरी, परत स्नेक म्हणजे टर्सरी, ईगल अपेक्स और टॉप कंज्युमर, आणि मग त्याचं डिकॉम्पोजिशन होते. तो मृत पावल्यानंतर त्याची झीज होते, त्याला किडे वगैरे खाऊन जातात. ते कोण झाले? डिकॉम्पोजर. हे प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामधले एक जरी ट्रॉपिक लेवल डिस्टर्ब झाला तर संपूर्ण इकोसिस्टीम डिस्टर्ब होते टोटल. त्याच्यामुळं हे आहे. आणि ह्याला पिरॅमिड, फूड एनर्जी पिरॅमिड म्हणलेला आहे. याला असं ट्रायंगलच्या रूपात काढायचं. इथून खालून चालू करा. आता लिहिलं सांगा
producer, primary consumer, secondary consumer, tertiary consumer, top or apex consumer, energy level. What it indicates, this energy pyramid? It indicate the energy level of this tropic levels. He pratyekachi energy sangtat. Energy decreases from producer to decomposer. Producer pasun decomposer kade energy kami 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 ho jata. Only 10% energy will be transferred from one level to up another level. Manje fakt 10% energy transfer hote. जर समजा इथं 1000 जूल एनर्जी असेल तर प्रायमरी कंज्युमरकडे किती जाते 100, त्याच्यातून पुन्हा 10% सेकंडरीकडे 10, त्याच्यातून 10% टर्सरीकडे म्हणजे 1, त्याच्यातून 10% टॉप अपेक्स म्हणजे 0.1. तर इन एव्हरी लेवल ऑफ दिस एनर्जी पिरॅमिड ओनली 10% एनर्जी विल बी ट्रान्सफर. आणि हे काय सांगते ना, what it indicate? It indicate the energy of tropic levels. तुमच्या प्रत्येक ट्रॉपिक लेवलची एनर्जी दाखवायचं काम करतं. पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे लिहा अगोदर, आणि दुसरा प्रश्न लिहून ही डायग्राम काढा, त्याच्या खाली काही पॉइंट लिहायचे तुम्हाला एक. दुसरा प्रश्न लिहून घ्या, त्याच्यानंतर ती डायग्राम काढा, त्याच्या खाली तुम्हाला एक 4 पॉइंट लिहायचे आहेत. लिलो
पहला पॉइंट लिया। एनर्जी पिरामिड रिप्रेजेंट फ्लो ऑफ एनर्जी इन एन इकोसिस्टम। नंबर दोन, द सिक्वेंस ऑफ फ्लो एनर्जी फ्रॉम बॉटम टू टॉप नंबर तीन, इन अबव पिरामिड एनर्जी डिक्रीजेस फ्रॉम बॉटम टू टॉप। चौथा पॉइंट, ओनली 10% एनर्जी ट्रांसफर टू नेक्स्ट लेवल इन एन एनर्जी पिरामिड। बरोबर।